नमस्कार मित्रांनो, कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडीवकर आपले सकाळचे दहा वाजता स्वागत करतो आहे. अँड सकाळी उठलो आहे लवकर, पण व्हिडिओ एडिट करत होतो आणि अर्धवट टाकला आणि आता चाललो आहे पूनमकडे. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल, पूनम दररोज चढ्यावर जाते सकाळची आणि ती संध्याकाळी येते, तर ती काय काम करते ते बघायला चाललो आहे. भुईमुगाचं काहीतरी काम आहे, नेमकं काय ते माहीत नाही. गेल्या वर्षीच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल मी गेलो तिकडे, पण यंदा टाईम मिळाला नाही. आज मुंबईला जायचा दिवस असल्यामुळे म्हटलं आज तरी जाऊया पूनमसोबत आणि तुम्हाला सडा दाखवूया, कारण की वर्षभरात नवीन प्रेक्षक आले आहेत आणि त्यांना तो सडा दाखवायचा राहिला आहे. तर आता चला पूनमसोबत सड्यावर भुईमुगाच्या शेतात. तू हे नाही घेतलंस ते डोक्यावर घेते ते दिवशी काय काय घेऊन गेलो ते दिवशी डोक्यावर सगळं घेतलं. आज जेवण नाही, जेवण तिकडेच आहे. आज तिकडे बनवणार? नाही नाही, ती बनवणार नाही. अच्छा, दुसरं आहे. आज चल सगळ्यांची शेंगे काढू द्या. भाऊजी ना भाऊजी गेले, ते थांबत नाही माझ्याकडे. आज मला उशीर झाला तुझ्या. मग माझा काय संबंध? तू यायचं ना, तू फोन केल्यावर येईल. दहा पंधरा म्हणजे तिकडे मारामारी सॉर्ट करत होतो सगळी. कोणाची मारामारी झाली? तिकडे मारामारी लागलेली ना. गौरवची अभिनंदनची लागलं नाही ना पूनमला, पुष्पाला लागलं. पुष्पा एकटा गावला नाही या दोघांका. पुष्पा रडणार एवढं 100%. काय घेतच खतरनाक. कोणती कोणती मारामारी? नंदन आणि गौरव? नाही, नंदन आणि गौरव यांची टीम आणि पुष्पा त्यांच्या विरुद्ध पुष्पा अशी मारामारी होती. मग त्याचा आनंद लुटून मग मी इथे आलो. आता आज गावात जाणार, परत तो महिनाभर आनंद मिळणार नाही. वरती बघला कुत्र्या, बघ बरोबर पाहिला वांगडा होतो. तू आता बांधते का ते ऑफलाईन ना कोणी तरी नाही नाही येणार मी खाली. माझा व्हिडिओ वर तो ठेवून गेलो. तर मित्रांनो, आता घाटीच चढायला चढावं लागलो मला. तू सुरुवात केली आहे. सप सप चालतो, मी नाही सप सप चालणार. आमच्या घाटीत एवढी कठीण नाही. हॅलो तू, कारण की का वाट केलेली आहे आमच्या घाटी, वाट अशी नाही, रस्तो आमच्याकडे. हा, तर डायरेक्ट वर भेटाया. एवढा चढायचा म्हणजे दम लागणार. हा बघा पुणे राहुला मागे. चल की बिगी बिगी रोज रोजची तुमची वाट. रोजची वाट असली तरी रोज चालून चालून दमाक होता. आमच्यावर कंका दम लागा गोयो. हवाळी बघाय लागली, कुत्र्याक लागतात अशी. तो कुत्रा बरा. अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. अर्धा पल्ला नाही, थोडस आहे. एका पण बघ हवाळी लागली. तर मित्रांनो, समोर जो डोंगर दिसतोय तो आमचा सडा आहे आणि हा पूनमचा सडा आहे. चल किती टाइम. तो सडा तुमचाच आहे. हा, तो आमचा सडा आहे. तिथे आता बाबू आहे, बघू तिकडे जमलं तर जाऊया. दहा वेळा चढायचा आणि त्याच्यावरसून 10 वेळा. कशावर घेऊन? त्यावर. मग काय होणार? काय होणार, याच्यावरसून 5-5 वेळा चढू शकता. ह्यो जास्त कठीण ना. हा, आपलं सोपं आहे, आपल्या घाटी काय लागतं. आपल्या ह्याच्यावर मला दम लागतं जास्त, हेवाही तेवढं नाही लागत. शास्त्रच उलटा. एवढी पाण्याची बॉटल पुरे होता पाणी? हा, आणलेला. हे माझ्यासाठी आहे, थंड पाणी. तुमचा एलियो भुईमुग असता ना, तो तुका खरं त्याची शूटिंग करू का? जोत बांधलेला. कशाक? एलिया भुईमुगा. जोत कशाक बांधत? एलिया भुईमुगा.
पण कशाक तर जात शेंगा, त्याच्या शेंगा कशा ह्या कुठून काढताव ना मग, त्या त्या कुठून नाय मग ते का असा कोयत्यान असा ते गुळा असा काढीत राहतो, काढूचा लागता. आणि त्या झाडायचा कोपरो आणि मग नांगरायचं शेंग, ते मस्त लागतात शेंग कुठून खाऊ. ही तेलाची मला देते की नाही शेंग दिला ना शेंगा दिलेस बॅग नाही भरली नेऊन दिलेली ही नक्की काकीकडे असतील भिजत घालली ते उकळून खा मग तुला सुके असा वेगळ्या नंतर देते पाहिजे. नाना बोलो यंदा तुझा तेलांचा बिझनेस मोठा आहे भुईमुगाचा बिझनेस मोठा आहे म्हणून वडापावचे दुकानच दुकान. हुप हुप काय चाललं पायक त्याच्या कोणतरी मारलेला. तर मित्रांनो आता पोचलोय सड्यावर, म्हणजे घाटी संपली आहे. अजून किती टाइम लागत गो? 5 मिनिटं लागतील. अजून 5 मिनिटं लागतील पुढे जाऊ. यंदा जवळ आहे म्हणजे तुमचा टाकलेला आहे. हा जवळ आहे बघा. तरी एवढं काम नाही त्या घाटीवर मका जाम जाम बी मिळतात. तरी पण होय सावळी जास्त पण आपल्या सड्यापेक्षा ह्या सड्यावर जास्त शेती होता ना. ह्या सड्यावर जास्त शेती होता आणि म्हणजे शेंगे बिंगे पण भरपूर होते. मातीची जमीन जास्त प्लॉटचा प्लॉट हा आपल्या सड्यापेक्षा त्या सड्यापेक्षा ना ह्या सड्यावरच जास्त शेती होते. आपल्या सगळं काका सगळं टाकले नाही बराच. तुझा मत काय शेती करू होई की नको? होई तर पण जरा त्याचा प्रकार बदल बदलून टाका. ती फक्त तुम्ही तुमच्या पोटापुरता करता. तुझं म्हणणं काय आहे? जरा आणि व्यावसायिक तत्वावर करा. काय काय लोक कसा वर्षाक तेल पुराण उरता काय काय जणांचा तांदूळ नी जसा तुझा यंदा उरणार काय काय सांगत नाना बोल आमका काय माहिती एवढं उन्हात तुम्ही राहताच कसे सावळेत राहून बसान काढूचो. हाच बोललो एवढ्या उन्हात कुपवताना एवढ्याच उन्हात राहावं लागलो. सकाळी जाऊन कुपळायचो सकाळीच जाऊन आता या आजच उशीर झालो बघ सड्यावर वेळ मिळत ना सड्यावर नाही घराकडे सड्यावर इले नेल त्या समोरच्या खोपीत. अरे टीम हा ते का बाहेर काढ काय फक काय तुझा नको त्या टायमिंगला हल काय तुझा उपयोग नाही नाही मग नको खोय जाऊ जा हे बांधलेले ते तुझ्यात काय कळतच नाही कधी कापून ठेवलेला तो कापूच होतो आज तरी का उघडलो वाटलं हॅलो कापू तो तसं सुकत घालणार आणि नंतर मग बुतुरलो तिकडे बाहेर येणार. आपल्याकडे तो झडलास
आपल्याकडे तू जोडलास, भावल्यान का शूट केलं ना की नाही? केलेलं आहे ना, केलेलं असतो काढताना केलेलं असतो. चांगले शेंगे ना असे शेंगे आतमधले गौर अशी साला येऊ काही त्यांची. मग तेव्हा ते तेल, मग ते पुढच्या वर्षी पुन्हा पावसात तेच रुजत घालायचे. आणि तेलासाठी, तेलासाठी धुवचे लागतले. काय म्हणतात, धुवूया म्हणता? होय काय धुणार? आमच्या घराकडे आहे चार पिशव्या. एवढे जत चार पिशव्या घरी आहे, चुकत घातल्या त्या दोन पिशवे. हा असं बोल, नानांनी एवढी तारीफ केली मी बोलले होय काय येत नाही. घराकडे ठेवले, कधी नेलं? जा म कोण तर करतात लोक होय की ना. कलता बोलला मीटिंग बिटिंग काय नाही, पहिली कामा शेतीची. कामा होऊन शेतीची नाही तर अन्न कसा मिळतला? सगळ्यात मिळणार नाही. होय खोय धुतास पण तुम्ही पाणी घ्या. बघ अशी साल जायला पाहिजे त्यांची. कळलं? मग ते लावणार धुवायचे म्हणजे उघडून? नाही आता थंडीत लावायचे नाही, थंडीत तेल येत नाही शेंगांचं, कमी उशा गरम्या ह्याच्यात लावायचे उन्हाळ्याच्या टायमात. तोपर्यंत घराकडे, तोपर्यंत त्यांना घरात ठेवायचे. उंदीर मामाने सांगायचं या आणि खा खा. एवढी होय अशी सुकत घालतात होय, राखण राखणे कोण नाही, सगळ्यांची असतो. आता नाही येत आज पण वांडर बिंडर नाही होय, म्हणजे भारी जो वांडर होय. काय नाही तिकडे वांडर सुळसुळाट होय, एवढी शेंगा होय वांडरच नाही. येतात वांडर पण त्याच एवढं किती साल आंबा त्यांच्यासाठी या त्या कापावर ना या कापावर. त्यांचा ऍड्रेस माहीत नाही, एकदा दाखवू होय. होय बाबा मी मेन रास्ता होय तय उगाचे काऊला पडत असत. आज झाला तुमचा? रात्रभर होयच असत पिशवी. हात लावणार नाही कोण, तिथे देव आहे ना. पण बाकी जनावर, बाकी कोण काय कोल्हे बिल्ले काय खात नाही? कोल्हे खात आज झाकून ठेवणार ना. वांडरांना माहिती नाही म्हणून तसा नाही, तर वांडर खोलून खातील मस्त रात्री बसतील. आजचा डिनर इथेच पूनम तिकडे. उंदीर पण उंदीर पण खातात तिथल्या शेंगा त्यांच्या खाल्या उंदरांनी. अरे बाबा शेतीत उंदीर असतात तर. माझ काय काम नाही तुला, हेच आहे शेंगा काढायच्या आहेत तर. जाऊया म्हणजे फिरायला. आता काय मुंबईला जाणार सांगशील तर काय? आता सौग्यांना पार्टी करूया म्हणून. हा मग अभि नाही, तुम जाओ पार्टी को. कसे मग कधीच सांगितलेलं आहे मी सौग्याच्याकडे पार्टी करूया. कधी? त्या दिवशी सांगितलं. त्याच्या आधी बबल्याक सांगितलं, सांगायला ठेवलेलं होय. आज वार बरा आहे, आज राह एक दिवस. आज राह करूया पार्टी, जाऊया. कसे उदय शूट आहे मका. अरे भारी ताप तापाक होता महिनाभर बोलावर तुझा कलर ब्लॅक नाही झाला माझ्या अर्थात. उन्हाचं काय नाही बाबी करा. पुष्पक पण तसंच असणार मला वाटत. नाही पुष्पक होता काळा. वर्षा वर्षा येईल ना काय होता, वर्षा पण होता. मित्रांनो शेंगे खाव केव्हा सगळ्यांना आणतो नाही तर म्हणजे. हे कसले शेंगे आहेत? लालवाले आहेत. कुठचे खायचे होते लालवाले? मग दोघांचा त्याल वेगवेगळा असता, लाल आणि ह्या नॉर्मलचा त्याल सेमच मिक्स करतात. ह्या शेंगे एक नंबर आहे, तेल खरा तेल एक नंबर. मग तेल बिल विकणार आहेस परत? लोक काय खाली कमेंट करतील पुन्हा ते तेल कसं दिलेलं तेल नाही तुला विकणार आहेस का? नाही नाही. हा मग आधीच सांग, वर्षभर खायला पाहिजे ना.
एवढं वर्षभर लागतं हो देवाच्या बत्तीये पासून गेल्या वर्षीच आहे अजून 10 लिटर आहे हे तर सुकल्यानंतर धुणार मग सुकल्यानंतर धुणार आणि मग घरी नेणार किंबरला परत एकदा सुकणार मी पाटारच धुणार परत एकदा सुकवणार धुतल्यावर आणि मग तेलाक लावताना डायरेक्ट लावताना नाही डायरेक्ट पाणी घालतात माहितीये तुला घाण्यात लावताना मग आता पाणी वेगळा कसा होता पण पाणी कसा वेगळा त्याच्यातच घालतात मग तेलात पाणी जायत नाही तर आता त्यांचं असता काहीतरी असत अशा रीतीने शेंगा पुऱ्या घालून झालेल्या आहेत आणि आता आणि काय ही शेंगा अशी काय 5 पिशव्या शेंगा आहेत ती द्यायची नेकरडी आहेत ती काढायची आहेत कळलं काढली नाही ती कोणी पुष्पाने साफ केली ती पिशवी काकडे दिल्ली केली लिंबू बघलं ना बघितलं लिंबाचं पाणी नाही काय बघितलं नाही चल ते खाऊ माका नाही माहिती आहे इनका माहिती आहे लिंबू खाय लिंबू लिंबू म्हणजे काय देवस्थ ना दाखवून घेऊन यावा कोणाचं कोणाचं पाटलांचं देव दाखवून घेऊन यावा एवढंच एक त्याचे शॉट मिळत आहे बघण्या माहिती जरा सांगा त्याच्यावर झालं आता देवायला बसणार होता डायरेक्ट कुठे तिकडे 1:30 वाजता जेवता जेवल्यावर आराम नाही करत इथे झोपायला पेल नाही चान्स रस्त झोपणारे आता रात्री नाही दुपारी आता एक हकडे दोघ जण थोडी झोपती बागेत एक झोपात बायका कोण नाही झोप आपण साड्यावर गोठणे काजीत पार्टी करूया आधी तिकडे सौग्याकडे करूया समुद्रावर मस्त पैकी समुद्रावर पार्टी करायची लवकरात लवकर जाऊन ये मुंबईवरून मी यायच्या अगोदर माका पुन्हा यायचं मुंबईत आहे ना कंत्राट घेतलंय आता तुला माहिती आहे नाही माहिती आधी नाही तुला सांगणार तुला माहिती असते तू जावा तीन एकरडे आले घेऊन जावा जाताना तेवढे धुऊन घेऊन यावा